समुद्रपूर तालुक्यामध्ये घेण्यात येणारे वायगाव हळदीचं पीक हे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रसिद्ध आहे. इथल्या हळदीला अनेक ठिकाणाहून मोठी मागणी असते आणि यावर्षी समुद्रपूर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन आणि तूर ह्या पिकांना मोठा फटका बसलाय आणि त्यासोबतच हळदीचं पीक हातमन जाईल की काय अशी भीती हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे. मात्र हा पाऊस हळद पिकासाठी पोषक ठरल्याचं आता शेतकरी सांगतायत. सध्याच्या परिस्थितीमध्ये हळदीचं पीक फुलोऱ्यामध्ये आहे आणि तसंच जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ओलावा देखील टिकून आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळं बाकीचे पिकं तर गेले, परंतु हळद असं पीक आहे की याला म्हणजे पाणी पळूनही चांगल्या स्थितीमध्ये उत्पन्न येईल अशी आशा आहे. यावर्षी म्हणजे हळद भारावर आहे आणि पाऊस चालूच आहे, तर हळद पीक चांगलं येईल अशी आशा आहे. बाकी पिकांना धोका दिला, सोयाबीन, पराटी या पिकांना धोका दिला पावसामुळं, वाहून गेले आणि पावसामुळं शेंगाही लागल्या नाही.